नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर पी एफ भरती रेल्वे पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर जी आर बघू शकता रेल्वे मंत्रालयाचा हा जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन एक दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या दहावीवरती विद्यार्थी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत ओके इथं सहीसुद्धा बघू शकता ओके रेल्वे बोर्ड ओके यांची सहीसुद्धा आहे इथं तर सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो जागा किती निघालेल्या आहेत फॉर्म कधी चालू होणार आहेत आणि दहावीवरती विद्यार्थी मित्रांनो रेल्वे पोलीस बनण्याची संधी चालून आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओके तुम्ही बघू शकता जागा किती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता जागा विद्यार्थी मित्रांनो जागा दिलेल्या आहेत ज्या काही कॉन्स्टेबल ज्या दहावीवरती कॉन्स्टेबलच्या जागा दोन हजार जागा दिलेल्या आहेत आणि जे काय ग्रॅज्युएशन झालेलं आहे सब सब इन्स्पेक्टरचं जे काही पद आहे विद्यार्थी मित्रांनो अडीचशे जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बावीसशे पन्नास जागांची भरती आलेली आहे ओके रेल्वे पोलीसमध्ये तर सगळ्यात महत्त्वाची याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पहिला लेखी असणार आहे ओके त्याची वयोमर्यादा त्यांना आपल्याला पाहायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की वयोमर्यादा सब इन्स्पेक्टरसाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी वीस ते पंचवीस वयापर्यंत ओपनला दिलेलं आहे आणि कॉन्स्टेबल विद्यार्थी मित्रांनो जे काही सब इन्स्पेक्टर पद आहे ग्रॅज्युएशनवरती आहे ग्रॅज्युएशन असेल तर सब सब इन्स्पेक्टरला भरता येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टेबल विद्यार्थी मित्रांनो दहावी पासवरती फॉर्म भरता येणार आहे अठरा ते पंचवीस वयोगटातल्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे त्याच्यामध्ये एस सी एस टीना अठरा ते तीस वयापर्यंत सूट आहे आणि ना अठरा ते अठ्ठावीस ओके खूप चांगली संधी आलेली चालून विद्यार्थी मित्रांनो उंची बघू शकता उ ओपनर ओबीसीसाठी मुलांना एकशे पासष्ट आणि मुलींना एकशे सत्तावन्न उंची दिलेली आहे एस सी एस टी मुलांसाठी एकशे साठ आहे आणि मुलींसाठी एकशे बावन्न उंची आहे त्यानंतर मराठा मुलगा असेल एकशे त्रेसष्ट आणि मुलगी असेल एकशे पंचावन्न उंची आहे ओके क उंची बघून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थी मित्रांनो पहिला पेपर असणार आहे तर पेपर एकशे वीस मार्काचा स सब इन्स्पेक्टरलासुद्धा असणार आहे आणि कॉन्स्टेबललासुद्धा त्यामध्ये जी के पन्नास मार्कासाठी आहे गणितसुद्धा विद्यार्थी मित्रांनो ग प पस्तीस मार्कासाठी आणि बुद्धिमत्ता पस्तीस मार्क असा एकशे वीस मार्काचा एक मार्का पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते पेपर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे तर फिजिकलला काय काय इव्हेंट असणार आहे तर बघू शकता कॉन्स्टेबल दहावीवरती जर फॉर्म भरला तर सोळाशे मीटर रनिंग पाच मिनिट पंचाळीस सेकंदामध्ये कव्हर करायचं आणि मुलींना तीन मिनिट चाळीस सेकंदामध्ये स सब इन्स्पेक्टरसाठी मुलांसाठी सहा मिनिट तीस सेकंद आहे आणि चार मिनिट मुलींसाठी आहे आणि लॉंग जंप हाय जंपसुद्धा दिलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्कसुद्धा आहेत ओके तुम्हाला लेखीला तेवढे मार्क, मार्क पडलेच पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो सब इन्स्पेक्टरला विद्यार्थी मित्रांनो आणि जे का कॉन्स्टेबल दहावीवरती जर फॉर्म भरला तुम्ही दोन हजार जागा आहेत एकशे वीस एकशे वीस पैकी विद्यार्थी मित्रांनो ओबीसी असाल तर बेचाळीस मार्क तर पडले पाहिजेत कमीत कमी आणि एस सी एस टी असाल तर छत्तीस मार्क पडलेच पाहिजे आणि जी के मात्र खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आर पी एफ भरतीचा ऑनलाईन क्लास विद्यार्थी मित्रांनो आपला चालू झालेला आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काय ॲपची लिंक आहे ती डाउनलोड करून तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या आणि जे काय क्लास चालू आहे तो क्लास तुम्ही अत्यंत कमी फीमध्ये हो क्लास आहे ऑनलाईन ओके ऑफलाईन क्लास लावायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरमध्ये आपला आ, क्लास आहे निवासी तिथंसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता लेखीची शंभर टक्के हमी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हिची जी काही क कधी फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे ह्याचीसुद्धा सगळी माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र